नमस्कार, अंजनी फूड स्टॉफ मध्ये सर्वांचे स्वागत आहे। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी पोहा मोदक तर आपले करून झालेत, आज आपण पोह्याचे लाडू करूयात। पोह्यांसोबतच आपण जे बाकीचे साहित्य वापरणार आहोत तेही गणपती बाप्पाच्या प्रसादात नैवेद्यात वापरले जातात। पौष्टिक आणि स्वादिष्ट असे लाडू 10-12 दिवस चांगले टिकतात। चला तर मग साहित्य पाहूयात। हे 2 कप जाडे पोहे आहेत, 1.5 कप गूळ घेतला आहे, 1/4 कप भाजलेले शेंगदाणे आहेत, त्याची मी सालनही पूर्ण काढून घेतलेली आहे, तसेच आपण ग्राइंड करायचे आहे। 1/2 कप सुकं खोबरं आहे आणि 1/2 कप डाळवा आहे, म्हणजे जी चिवड्याची डाळ असते भाजलेली ती घेतलेली आहे। 1/2 कप तूप आहे, 1/2 कप खारीक घेतलेले आहेत तुकडे करून, 1/2 कप सफेद तीळ आहेत आणि थोडी वेलची पावडर आणि काजू तुकडे। सर्वात आधी आपण पोहे भाजून घेऊयात। मीडियम फ्लेमवरतीच पोहे भाजायचे आहेत आपल्याला। 2-3 मिनिटात पोहे आपले चांगले भाजून झालेले आहेत। तेल तूप न घालताच आपण कोरडेच भाजलेले आहेत आणि चांगले कुरकुरीतही झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरंही आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरंही आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊयात आणि सफेद तीळ भाजायचे आहेत। आता आपल्याला तीळ जरा चांगले तडतडेपर्यंत भाजून घेऊयात, करपवायचे नाही आहेत। आणि हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे। तर आपले तीळही चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात आणि हे जे आपण सर्व भाजून घेतलेले साहित्य आहे ते एक एक करून मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आधी आपण पोहे ग्राइंड करून घेऊया। पोहे ग्राइंड करून झालेले आहेत। आता सुकं खोबरं घेऊया आणि तीळही, हे दोन्ही एकत्र वाटून घेऊया। सुकं खोबरं आणि तीळही आता ग्राइंड करून झालेलं आहे। आता आपण शेंगदाणे घेऊया, हे डाळवं आणि यात खारीकचे तुकडेही घेऊया। तर शेंगदाणे, डाळवं आणि खारीक हे तिन्ही आपण एकत्र ग्राइंड करून। आता भाजलेले शेंगदाणे, डाळवं आणि खारीक हेही तीन ग्राइंड करून झालेलं आहे। आता हे सर्व ग्राइंड केलेले साहित्य आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपलं एकजीव झालेलं आहे। आता आपण ह्यात गूळ घालून पुन्हा एकदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। एकाच वेळेस सगळं ग्राइंड होणार नाही, म्हणून थोडं थोडं, म्हणजे थोडं हे मिश्रण सर्व आणि गूळ असं आपण ग्राइंड करून घेऊया। असं ग्राइंड केल्यामुळे गूळ आणि सर्व साहित्य बाकीचं एकजीव होईल व्यवस्थित। हे अशा प्रकारे बाकीचं साहित्य जे ग्राइंड केलं होतं ते आणि गूळ असं पुन्हा एकदा ग्राइंड करून झालेलं आहे। आता अशाच प्रकारे आपण बाकीचंही ग्राइंड करून घेऊ। आता हे सर्व साहित्य आपलं ग्राइंड करून झालेलं आहे, हे आता सर्व आपण एकजीव करून घेऊयात। पुन्हा एकदा वेलची पावडरही टाकून मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व साहित्य आपलं एकजीव छान झालेलं आहे। आता पातळ केलेलं तूप आहे ते आपण थोडं थोडं घालत जाऊया। जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे। लाडू वळतील इतपत तूप घालायचं आहे आपल्याला। तूप घालून आता आपलं मिश्रण सर्व एकजीव व्यवस्थित झालेलं आहे छान। लाडूही आता वळता येईल। हे बघा, लाडू वळता येतोय, म्हणजे तूप तेवढं पुरेसं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊया। काजू तुकडा लावूयात। हे लाडू दिसतातही छान आणि तेवढेच चविष्टही होतात। लहान मुलांनाही खूप आवडतील हे लाडू। ह्या लाडवांमध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते सर्व साहित्य गणपतीच्या नैवेद्यात किंवा प्रसादात वापरले जाणारे साहित्य आहेत, त्यामुळे हे एक लाडू तुम्ही नैवेद्यासाठी प्रसादासाठीही करू शकता। करायलाही खूप सोपे आहेत आणि खूप छान दिसतात आणि चविष्टही अगदी आहेत।
अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊयात। असे हे चविष्ट आणि अगदी पटकन होणारे लाडू तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी जरूर करा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि मला जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। हा गणपती नांदला, सुरेश।